महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जालना जिल्ह्याचं महत्त्व वाढलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर अशा दिग्गजांचा हा जिल्हा. जालन्याचा राजकीय इतिहास आणि सद्यस्थितीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट सुरुवातीला पाहूया. जालना स्टील सिटी आणि सीड सिटी ही जालन्याची ओळख. बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळई निर्मितीचे कारखाने इथं आहेत. तसंच विविध पिकांचं बियाणं तयार करणारं शहर म्हणूनही जालन्याची ओळख आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे खासदार म्हणून जालन्याचं प्रतिनिधित्व करतात. 1999 पासून लागोपाठ 4 वेळा जालन्यातून निवडून येण्याचा बहुमान दानवेंच्या नावावर आहे. त्याआधी 1990 आणि 1995 मध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले. 2014 लोकसभा निवडणुकीत जालन्यातून 7 उमेदवार रिंगणात होते. मोदी लाटेत भाजपच्या दानवे यांना 5,91,428 मतं मिळाली, तर काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार विलास अवताडे यांना 3,84,630 मतं पडली. 2,06,798 मताधिक्यानं दानवे विजयी झाले. जालना लोकसभा मतदारसंघात जालना, बदनापूर, भोकरदन तसंच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, फुलंब्री आणि सिडको या भागांचा समावेश आहे. गेल्या 4 वर्षात मतदारसंघातल्या स्थानिक राजकारणात बराच बदल झालाय. शिवसेनेनं भाजपपासून फारकत घेतल्यानं जालना जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष असं चित्र आहे. जालना पालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. सोयगाव, फुलंब्री, अंबड, बदनापूर या नगरपालिका आणि नगरपंचायती भाजपच्या ताब्यात आहेत, तर भोकरदन, जालना, सिल्लोड पालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. शिवाय ग्रामीण आणि शहरी भागातील काँग्रेसचं वर्चस्व अजूनही कायम आहे. निवडणुका लोकसभेच्या केव्हाही झाल्या तरी जालना लोकसभा ही काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल या प्रकारचं वातावरण या मतदारसंघात आहे. काँग्रेस उमेदवार कोणी असो, यावेळेस काँग्रेसचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार आदरणीय राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता उमेदवार औरंगाबादचा असो किंवा उमेदवार जालन्याचा असो, कोणतेही गट तट किंवा समाजाचा विचार न करता यावेळेस राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार जालना लोकसभेमध्ये निवडून आल्याशिवाय राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे 3, शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचा 1 आमदार निवडून आलाय. बदनापूरमध्ये नारायण कुचे, भोकरदनमधून संतोष दानवे आणि फुलंब्रीतून हरिभाऊ बागडे असे भाजपचे 3 आमदार आहेत. जालन्यातून अर्जुन खोतकर आणि पैठणमधून संदीपान भुमरे असे शिवसेनेचे 2 आमदार आहेत. सिल्लोडमधून काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार विजयी झालेत. विकासाची कामं काही प्रमाणावर झाली आहेत. प्रश्न आणि तक्रारी प्रामुख्याने त्या कामांच्या दर्जाविषयी जनतेतून येत असतात. यावेळेस म्हणण्यापेक्षा आतापर्यंत 6 वेळेस काँग्रेसचा पराभव झाल्याचा अर्थ काँग्रेस फार फुटवर होती असं नाही, तर काँग्रेसने 6 जवळपास 4 वेळेस अतिशय निकराची लढाई दिलेली आहे. जर यावेळेस काँग्रेस आणि भाजप अशी सरळ लढत असेल तर लढाई अतिशय निकराची होईल यात काही वाद नाही. जालना लोकसभा मतदारसंघात शेतकरी आणि कष्टकरी मतदारांचा भरणा आहे. शहरी भागात दलित मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. यावेळी शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिल्यानं दानवे यांच्यासमोर काँग्रेससोबत शिवसेनेचंही आव्हान असणार आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही दानवे यांच्यासमोर आव्हान उभं करण्यासाठी कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्यानं इथली रंगत आणखी वाढलीय. नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जालना. नुकताच अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंचा जो वाद झाला ते पाहता अर्जुनराव खोतकर शिवसेनेच्या माध्यमातून दानवेंपुढं मोठं आव्हान उभं करतील याची शंकाच नाही. राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये सध्या जालन्याचं वजन वाढलेलं असलं तरी मतदारसंघातल्या समस्यांचा पाढा मात्र अजूनही कायमच आहे. त्यामुळं सध्या तरी अच्छे दिनपासून मतदारसंघातले नागरिक अजूनही वंचितच आहेत असं म्हणावं लागेल. 1990 पासून लागोपाठ 4 जालन्यातून विजयी झालेले रावसाहेब दानवे यांचं भाजपमधलं वजन वाढलं. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर दानवे हेच मराठवाड्यातील भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना अन्न, नागरी पुरवठा आणि सार्वजनिक वितरण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पण अवघ्या 9 महिन्यातच त्यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.
या वजनदार पदाच्या माध्यमातून दानवेंनी जालना जिल्ह्यात ड्रायपोर्ट प्रकल्प मंजूर करून घेतला खरा, पण अजूनही तो पुढे सरकलेलाच नाही. शहरी भागात रस्ते आणि महामार्गांची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, पण ग्रामीण भागातही रस्त्यांचे प्रश्न जैसे थे असल्यानं अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. जालना शहरात अजूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शहराला पाणीपुरवठा करणारी अंतर्गत पाईपलाईन जीर्ण झाल्यानं दर 10 दिवसांनी शहराला पाणीपुरवठा होतो. कोट्यवधी रुपयांची विकास कामं सुरू केल्याचा दावा दानवे करतात, तर ही विकास कामं मंजूर करून घेण्यात आमचंही श्रेय असल्याचा प्रतिदावा शिवसेना करते. मोदी साहेबांच्या लाटेवर निवडून येणं आणि स्वकर्तृत्वावर निवडून येणं, तो जो काही मागचा फरक होता, कधी 6,000 कधी 10,000 कधी 50,000 काय असेल ते असेल, त्या यशामध्ये सुद्धा शिवसेना हा मोठा मेजर वाटा होता. आता मोदी साहेबांची संपूर्ण देशभर हवा चालली, त्यामुळं ते मताधिक्य वाढलं. आता राज्यामध्ये कामं झाले म्हणजे आम्ही मंत्रिमंडळात आहोत ना, आम्ही मंत्री आहेत ना, आम्ही तर पैसा देतो सर्व जे काय आहे ते, त्यामुळे हे श्रेय एकट्या कोणाचं नाही, हे श्रेय आमच्या सर्वांचं आहे. जालना शहराची लोकसंख्या 3.5 लाखांच्या आसपास आहे. शहरात सांडपाण्याचं नियोजन देखील व्यवस्थित झालेलं नाही. शहरात सगळीकडे अस्वच्छता असल्यानं घाणीचं शहर म्हणूनही ते ओळखलं जातं. अच्छे दिन येण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करा असं आवाहन दानवेंनी गेल्या निवडणुकीत केलं होतं, पण वजनदार पदं मिळूनही जालना खामगार रेल्वेचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही अशी खंत नागरिकांना वाटतेय. 4 वेळा लोकसभेवर निवडून आल्यामुळे त्यांचं आणि प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे त्यांचं वजन वाढलं, पण त्यांनी या कामी वजन खर्च करायला दिसत नाही आहे. आणि त्यांनी वजन केलं असतं, खर्च केलं असतं, त्यासाठी लावून धरलं असतं पश्चिम महाराष्ट्रासारख्या किंवा इतर देशामध्ये अनेक घटना घडल्या, तसं त्यांनी हे केलं असतं तर निश्चितच हे काम रेल्वेचं काम मंजूर झालं असतं, पण ते कमी पडलेले दिसतात यामध्ये खासदार. जालना लोकसभा मतदारसंघात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सततचा दुष्काळ, पाण्याची कमतरता, जलसिंचनाचा अभाव हे प्रश्न कायम आहेत. या समस्या सुटणं तर दूरच, साधे रस्ते, पाणी, स्वच्छतेची समस्या सुटत नसल्यानं नागरिकांचा संताप अनावर होतोय. प्रत्येक ठिकाणी नाल्यामध्ये घाण दर 3-4 रोजी तुमते येतात आणि कोणी काढत नाही. नाल्या काढणारे येत नाही, काढणारे येतात पण थोडंफार साफसफाई केली की लगेच निघून जातात. म्हणजे नाल्या जसे तसे. आता समोरचा हा पाईप बघा, या पाईपमध्ये हा ड्रेनेजचा पाईप आहे आणि सांगण्यात येतं आहे की पूर्णपणे 100% आगंधरीमुक्त चालणं झालेलं आहे म्हणून. पण या पाईपमधून बघा, टोटल ते विष्ठेची घाण आहे तशीच बाहेर येते. आमच्या इकडं 10-12 दिवस पाणी येत नाही, आलंबी 1/2 घंटे वर येत नाही. इथं पाणी टाकी बनलेली आहे, पाणी टाकीच्या खाली 2-3 वाल फुटेल आहे, त्याच्यामुळे 1000 लिटर पाणी, 1,00,000 लिटर पाणी असं वाया जातं, ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि ठिकठिकाणी जी गळती झाली, अर्ज देऊन वारंवार तक्रारी करून सुद्धा तिथे दुरुस्ती होत नाही, त्यामुळे आमचं लोक पाणी लय झालं तर 30-35 मिनिटांवर पाणी येत नाही. गेली 4 टर्म सतत निवडून आल्यानं दानवेंचा जनसंपर्क चांगलाच वाढलाय, मात्र केवळ जनसंपर्काच्या बळावर दानवे यांना निवडून येणं अशक्य असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. पंचायत समिती असतील, नगरपालिकेमध्ये असेल, बाकी इतर सहकारी संस्थांमध्ये असेल, शिवसेनेचं वर्चस्व हे कायम सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं शिवसेना ही रूट पातळीवर गावा पातळीपर्यंत शिवसेना ही पोहोचलेली आहे. त्यामुळं आता आम्हाला जो जनाधार आहे तो गावापासूनचा आहे, त्यामुळं आमचं प्राबल्य ते या मतदारसंघामध्ये निश्चितपणे आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत ते दिसून येईल. भाजपला जसे मागची एक निवडणूक वगळता आधीच्या 5 निवडणुकामध्ये भाजपला ही निवडणूक निवडून आली असली तरी सोपी गेलेली नाही. आणि आता जर काँग्रेसने त्यांचा असो किंवा इतर पक्षातला आयात केला असो एखादा सक्षम उमेदवार दिला तर भाजपसाठी ती अतिशय अटीतटीची आणि निकराची लढाई ठरेल, हे स्पष्ट आहे. वयानं मोठे असलेल्या दानवेंनी अनेकदा भाषणात बोलण्याच्या नादात घोडचुका केल्यात. कधी शेतकऱ्यांसाठी अर्वाच्य भाषेचा वापर केला तर कधी तूर खरेदीवरून फटकारलं. दुष्काळ नसतानाही मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळी निधी आणल्याचा दावा त्यांनी भाषणातून केलाय, त्यामुळे मतदारांमध्ये दानवेंबद्दल संताप आहे. परिणामी दानवे विजयाचा रथ पुढे सरकवत 5व्यांदा लोकसभा गाठतील का असा प्रश्न अनेकांना पडलाय. नितेश महाजन सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जालना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.